कोल्हापूर जिल्ह्यात एक जून ते तीस सप्टेंबर पर्यंत पडणारा पाऊस वार्षिक सरासरी म्हणून मोजला जातो कोल्हापूर जिल्ह्यात एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत सरासरी एक हजार सातशे बहात्तर मिलीमीटर पाऊस पडतो यावर्षी मात्र कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला यावर्षी पावसाची सरासरी दोन हजार सहाशे पूर्णांक सत्तावन्न इतकी झाली आहे म्हणजेच वार्षिक सरासरीच्या एकशे पन्नास टक्के इतका पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात झाला आहे यावर्षीही अकरा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालाय विशेष म्हणजे राधानगरी तालुक्यात वार्षिक सरासरी गाठलेली नाही गेल्या सहा वर्षात या तालुक्यात पावसाचं प्रमाण सातत्यानं घटतंय यावर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सातत्याने चार महिने पाऊस पडल्यानं जिल्ह्यात दोन वेळा महापुराला आला पावसाच्या असमान प्रमाणाबाबत बी न्यूजचा हा विशेष वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्याला निसर्गाचं वरदान लाभलंय त्यामुळे या जिल्ह्यात दरवर्षी चांगला पाऊस पडतो एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी एक हजार सातशे बहात्तर मिलीमीटर इतका पाऊस पडतो दोन हजार पंधरा साली राज्यात दुष्काळाचं भीषण संकट निर्माण झालं होतं कोल्हापूर जिल्ह्यात दोन हजार पंधरा साली चार महिन्यांच्या कालावधीत वार्षिक सरासरीच्या केवळ अठ्ठेचाळीस टक्के इतका पाऊस झाला होता दोन हजार सोळा साली ब्याऐंशी पूर्णांक बहात्तर टक्के पाऊस झाला त्या वर्षी जिल्ह्यातील पावसाचं सरासरी प्रमाण अठरा टक्क्यानं कमी झालं होतं दोन हजार सतरा साली कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार दोनशे चौसष्ट पूर्णांक चौऱ्याहत्तर मिलीमीटर म्हणजेच एकाहत्तर पूर्णांक छत्तीस टक्के इतका पाऊस झाला होता दोन हजार अठरा साली वार्षिक सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता पण प्रत्यक्षात मात्र एक हजार पाचशे एकोणसाठ मिलीमीटर अर्थात अठ्ठ्याऐंशी टक्के पाऊस पडलाय यंदा वेधशाळेनं वार्षिक सरासरीच्या शहाण्णव टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता हा अंदाज यावर्षी पूर्णपणे फोल ठरला अजूनही देशभरात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात एक जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत सरासरी एक हजार सातशे बहात्तर मिलीमीटर पाऊस पडला

या वर्षी या तालुक्यात सरासरी एक हजार आठशे बहात्तर मिलीमीटर मिली 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 पाऊस झाला म्हणजेच तब्बल दोनशे चौतीस टक्के करवीरमध्ये पाऊस झालाय भुदरगड तालुक्यात दोनशे पाच टक्के पाऊस पडलाय शाहवाडी तालुक्यात ता एकशे शहाण्णव टक्के गडिंगलस तालुक्यात ता एकशे पंच्याण्णव टक्के आजरा तालुक्यात ता एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक एकसष्ट टक्के पन्हाळा तालुक्यात एकशे अठ्ठ्याहत्तर टक्के शिरोळ तालुक्यात एकशे सहासष्ट टक्के गगनबावडा तालुक्यात दरवर्षी पाच हजार सहाशे एकोणतीस मिलीमीटर पाऊस पडतो गेल्या पाच वर्षात या तालुक्यात पावसाचं प्रमाण घटलं होतं पाच वर्षात एकदाही या तालुक्यानं पावसाची सरासरी गाठली नव्हती यंदा मात्र या तालुक्यात तब्बल सात हजार सहा पूर्णांक पन्नास मिलीमीटर mm पाऊस पडलाय म्हणजेच एकशे चोवीस पूर्णांक सेहेचाळीस टक्के इतका पाऊस झालाय चंदगड तालुक्यात एकशे वीस टक्के हातकणंगले तालुक्यात एकशे सात टक्के इतका ता पाऊस झालाय राधानगरी तालुक्यात गेल्या सहा वर्षात पावसाच्या प्रमाणात घट होऊ लागली आहे यंदा सर्व तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा दुप्पट तिप्पट पाऊस झालाय पण राधानगरी तालुक्यात मात्र यंदाही पावसाचं प्रमाण कमी राहिले या तालुक्यात दरवर्षी तीन हजार पाचशे एक पूर्णांक साठ मिलीमीटर mm पाऊस पडतो यावर्षी तीन हजार एकशे सेहेचाळीस मिलीमीटर अर्थात एकोणनव्वद पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतका पाऊस झालाय गेल्या काही वर्षात पावसाचं प्रमाण असमान राहिले एखाद्या महिन्यात जादा पाऊस पड एखाद्या महिन्यात नगण्य पाऊस पडतो त्यामुळे पीक परिस्थितीवरही त्याचा परिणाम होऊ लागलाय यावर्षी जून जुलै ऑगस्ट या तीन महिन्यात वार्षिक सरासरीच्या एकशे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडला होता सप्टेंबर महिन्यातही चांगला पाऊस झाला यंदा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं कहर केला त्यामुळं आलेल्या महापुरानं जिल्ह्याचं अतोनात नुकसान झालं सप्टेंबर महिन्यातही जोरदार वृष्टी झाली आणि ऐन गणेश उत्सवात पुन्हा एकदा महापुराची परिस्थिती निर्माण झाली होती पण पावसाचा जोर कमी झाल्यामुळं पूर ओसरला आणि नागरिकांना दिलासा मिळाला निसर्गाच्या असमतोलपणामुळं पावसाचं प्रमाण असमान बनलंय गेल्या पाच वर्षात जिल्ह्यात पावसानं वार्षिक सरासरी गाठली नाही पण यंदा मात्र तब्बल एकशे पन्नास टक्के पाऊस झाला यावरूनच पावसाचं प्रमाण असमान असल्याचं चित्र दिसून येत आहे बी साठी वृत्तसंकलन विभागासह विजय कुंभार